दिवसभरामध्ये या दोन्ही संघाने एक एक सामना खेळला आणि तो सामना दोन्ही संघानं जिंकलेला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून क्वालिफायर 2 जाण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. मात्र जाणार फक्त एक संघ, तो संघ कोणता आहे? यावेळेला हवेत चेंडू खेळला आहे, जरूर मिड विकेटच्या दिशेला आक्रमण केलं जाणार आहे. सुहास कोळे यांच्या बॅटमधून चेंडू जातोय, 1 चेंडू होतोय फरार, 4 चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सणसणीत चौकार. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. श्री साई सह्याद्री रविभाऊ मते आणि वैभव दादा मते यांचा संघ एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला संजूभाऊ गिरी 11 लोणीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. शुभमभाऊ तुपे आणि निलेशदादा वरपे यांच्या मालकीचा हा संघ आपण मैदानावरती पाहू शकता. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 13 आपण धावफलकावरती पाहतोय. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण प्रथमेश यांना पाहिलं, मागच्या सामन्यामध्ये आपण सुहास कोळे यांना पाहिलं, नाबाद तो सामना त्यांनी जिंकून दिला. या सामन्यामध्ये पाहूयात कशा रीतीचा खेळ त्यांचा होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी शुभम गीते येत आहेत, प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक. संजूभाऊ गिरी 11 लोणी या संघाचे कर्णधार मात्र गोलंदाजी करण्यासाठी हे त्यांना पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय प्रशंसनीय कामगिरी करणारा आश्वी गावचा हा खेळाडू शुभम गीते गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील हरहुणारे खेळाडू म्हणजेच प्रथमेश राठोड आयकॉनच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये खेळतोय. मित्रांनो, आपण सोलापूर जिल्ह्यामधून अनेक खेळाडू पाहिले. आपण जर बघितलं तर सोलापूरवरून संदीप राठोड असतील, विठ्ठल चव्हाण याच जिल्ह्यातून आलेत, कृष्णा सातपुते सरांना आपण या जिल्ह्यामधून पाहिलं, आणि आज प्रथमेश राठोड देखील सोलापूर जिल्ह्यातला एक प्रतिभावंत खेळाडू. आणि त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर क्लासिकल फटकावतोय, 4 चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण करणारा प्रथमेश राठोड आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेल्यानंतर लेफ्ट कटचा हा फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत जरूर, एक सिंगल मात्र या ठिकाणी प्राप्त होत असताना आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या एकने पुढे जाणार, धावफलकामध्ये होणारा बदल आहे, 18 आपण धावफलकावरती पाहतोय. आपण प्रथमेश राठोडच्या बाबतीत थोडीशी चर्चा जर केली मित्रांनो, तर अनेक मोठ्या स्पर्धा तो खेळला. आत्ता मागच्या काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये जाऊन त्यानं शतक बनवलं आणि आज लोणी प्रीमियर लीगमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण प्रथमेश राठोडला खेळताना पाहतोय. एक आयकॉनचं पूर्ण पॅकेज काय असतं ना हे प्रथमेश राठोडकडे पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येणार आहे. चांगले गोलंदाज, चांगले फलंदाज आणि संघ पुढे घेऊन जाण्यामध्ये असलेली जी क्षमता आहे ना ती प्रथमेश राठोडकडे आपल्याला बघायला मिळते आहे. यावेळेस सुहास कोळे यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका जाणार आहे. क्षेत्ररक्षक तिथे रमेश शिराळे आहेत. या स्पर्धेमध्ये रमेश शिराळेनं सुद्धा आपल्या सर्वांना प्रभावित केलं आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्याकडे या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिले जाणारे धावसंख्या जाणार आहे. पुढे 2 मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय, 20 आपण धावफलकावरती पाहणार आहोत. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग 2024 हे दुसरं पर्व आज 7th दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर 8 लढती सुरू आहेत. फुल टॉस होता मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे निलेश वरपे पकडतायत झेल. पहिली मोठी विकेट आली आहे, फलंदाज बाद होत आहेत. सुहास खुळे बॅक टू द पॅवेलियन. संधी साधून थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. कसं वाटतंय
लोवर फुल टॉस चेंडू होता मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे होताना पाहायला मिळालं नाहीये. पॉवर जनरेट सुद्धा झाली नाही आणि तिथे चांगला झेल, चांगलं इलिव्हेशन तिथे आपल्याला बघायला मिळालं. झेल पकडत असताना निलेश वरपे यांना आपण पाहिले, पहिला धक्का बसलाय आणि पहिला फलंदाज सुहास खुळे यांच्या रूपामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहेत. संदेश तांबे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. पहिलं यश शुभम गीते या ठिकाणी संघाला मिळवून देत आहेत. इथून पुढे काय घडणार, इथून पुढे किती धावा बनवल्या जाणार, किती धाव्यांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जाणार, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील तितकेच तगडे आणि ताकदवान फलंदाज आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासमोर एक चांगलं आव्हान उभं करावं लागणार आहे. हो, बॅटची इनसाईड एज होती तिथे आणि बॅटची इनसाईड एज घेतल्यानंतर चेंडू शॉर्ट थर्डमॅनला अडवला सुद्धा गेला. एक धाव पूर्ण होणार आहे. एकशे मध्ये तिथे धावसंख्येमध्ये हलकासा बदल होतोय. धावफलक्यावरती 21 धावा. या स्पर्धेमध्ये अनेक झेल आपण बघितले मित्रांनो. गणेश जाधव सरांनी एक झेल पकडला होता पहा, तेही यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. बॅटची इनसाईड एज घेतल्यानंतर झेल पकडणं थोडंसं कठीण असतं यष्टीरक्षकाला. इथे मात्र गणेश जाधव सरांनी चांगला झेल पकडला होता. शुभमचे प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले. एक धाव मात्र आली आहे. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणार. धावसंख्या 21 या आकड्यावर. एक फलंदाज बाद, षटक क्रमांक 2 सुरू आहे. हवेत चेंडू, थोडासा पुढे चेंडू नक्कीच पडतोय आणि तिथे खराब क्षेत्र रक्षण आपण म्हणू शकतो आणि हा चेंडू सीमारेषा पार, भाग्यशाली चौकार. सीमारेषा भेदून गेला आर पार, सनसनीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सनसनीत चौकार. शक्तिशाली संघा मध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. या महत्वाच्या लढतीमध्ये तुम्हाला याच चुका खरं तर टाळाव्या लागणार आहेत. ओव्हरचा खेळ संपलाय, दोन षटकं संपली आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1-25 धावा आपण धावा फलक्यावरती पाहणार आहोत. दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकं संपल्यानंतर 1-25 अशी धावसंख्या आहे. षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत. संघाचे आयकॉन किरण होबरे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. या संघासाठी संजू भाऊ गिरी 11, या संघासाठी तो आशेचा किरण खरं तर ठरलेला आहे. तुम्ही जर बघितलं ना मित्रांनो, ज्या वेळेला संजू भाऊ गिरी 11 पहिल्या दिवशी खेळला, त्या दिवशी किरण खोबरे थोडेसे आजारी असताना आपल्याला बघायला मिळाले, परंतु त्यानंतर किरण खोबरेनं सुद्धा आपल्या खेळामध्ये खूप चांगले एफर्ट लावलेले आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू, बॅटचा बाहेरचा स्पर्श होता, परंतु शुभम म्हस्के यांनी इथे झेल ड्रॉप करत असताना आपण शुभम म्हस्के यांना पाहिलेला आहे. चेंडू खूप चांगल्या रीतीनं तुम्हाला गॅदर करावा लागतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्यावेळेला तुम्ही असता, अगदी मार्क बाउचर यांच्यासारखं. गॅदर द बॉल विथ ओपन पाल्म अँड सॉफ्ट हँड. तुमची क्षेत्ररक्षणामध्ये असलेली जी काही सूत्रं असतात, त्याचबरोबरीने महत्त्वाचं काम यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जो असतो त्याच्यावरीच मोठी जबाबदारी खरं तर असते मैदानामध्ये. धावफलक्यावरती जाणार आहोत. धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाणार आहे. 1-26 षटक क्रमांक 3 सुरू आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता किरण खोबरे यांच्या माध्यमातून झेल घेण्याची वेगवेगळी तंत्रं आहेत आणि त्या तंत्राचा वापर करून तुम्ही झेल पकडायचे असतात. धावफलक्यावरती आपण जाणार आहोत. धावसंख्या 26 स्ट्रायकिंग एंडला आता प्रथमेश राठोड यांना तुम्ही पाहताय. सोलापूर जिल्ह्यातील एक प्रतिभावंत खेळाडू, प्रशंसनीय उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये त्याची पाहायला मिळाली आणि खूप क्लास त्यांनी बॅटिंग केलेली आहे. खरं तर आज त्याच्या बॅटमधून खूप चांगले फटके आपल्याला बघायला मिळालेले आहेत. या फलंदाजीसाठी त्याची ओळख सातत्यानं राहिलेली आहे. आज त्याच्यावरती सुद्धा अनेकांच्या नजरा आहेत. आयकॉन म्हणून तो खेळतोय प्रथमेश राठोड. तर दुसऱ्या बाजूला नगर जिल्ह्याचा सितारा म्हणून ज्याची ओळख आहे तो सुद्धा गोलंदाजी करतोय किरण खोबरे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळायचं होतं, क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलच्या लाईनमध्ये खरं तर आले नाही, थोडंसं दूरवरून खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश राठोड यांनी केला. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. किरण खोबरे येथे चांगले षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावलेली आहे 26 धावा. तिसरं षटक सुरू असताना किरण खोबरेची दोन षटकं जी आहेत ना ती महत्त्वाची ठरणार आहेत. कमी गतीने टाकलाय, स्लोवर 1 तिथे पाहायला मिळाला. फलंदाजाला पूर्णपणे फसवणारा हा चेंडू किरण खोबरेचा आहे. लेग 22 च्या मदतीने 1 धाव इथे पूर्ण होणार आहे.
धावसंख्या जाते एकने पुढे, धावफलकावर 27 धावा, 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आपण सातत्यानं चर्चा करतो की गोलंदाजाची जी दिशा आहे ना, ती सामन्याची दशा ठरवत असते, आणि त्यामुळे इथे गोलंदाजाची दिशा काय आहे त्यावरून सामन्याची दशा नक्कीच ठरवली जाणार आहे. किरण खोबरे समोर संदेश तांबे. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही आहे. तिथे एकच धाव मिळेल, दुसरीचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. ही एक वेगळी रणनीती असते खरं तर, ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर क्रिकेटचा खेळ हा रणनीतीनुसारसुद्धा खेळला गेला पाहिजे. आज संदेश तांबे यांना तुम्ही जर पाहिलं तर मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी आले सुहास कोळे बाद झाल्यानंतर, आणि त्यांच्यावरतीसुद्धा एक महत्त्वपूर्ण जबाबदारी मात्र त्यांच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. प्रथमेश राठोड यांना चांगली साथ देण्याची त्यांना आवश्यकता आहे. त्या संघामध्ये सचिन बर्गेसारखा एक अनुभवी खेळाडू आज श्री साई सह्याद्री या संघाकडून खेळताना आपण पाहणार आहोत. किरण तयार, आडव्या बॅटनं चेंडू खेळला जाईल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एकच धाव तिथे पूर्ण होणार. उमेश लिंगायत त्यांना आपण क्षेत्ररक्षण करताना पाहणार आहोत. षटकाचा खेळ संपलाय, षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 ओव्हरनंतर 1 बाद 29 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेट गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. तीन ओव्हर संपल्या, 3 ओव्हरनंतर 1 बाद 29 धावा धावफलक्यावरती झालेल्या आहेत. अर्धा डाव तर संपलाय, षटक क्रमांक 4 घेऊन येणार आहेत. शुभम गीते यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला आहे. पाहूयात उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा इथून पुढे बनवल्या जाणार आहेत. प्रत्येकाला कामगिरी करावी लागणार आहे, सामना फार महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघांचा विचार जर आपण केला तर दोन्ही संघांनी निश्चय केला आहे की हा सामना जिंकायचा आहे आणि क्वालिफायर 2 मध्ये जाऊन दाखल व्हायचं आहे. परंतु दाखल होणारा संघ कोणता आहे अजून तो प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहे. यावेळेला खूप चांगला बॉल होता, वेगात निघून गेलाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न खरं तर इथे राहिला, संपर्क नाही आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावफलक्यावरती आपण जर बघितलं मित्रांनो तर धावा स्थिरावलेल्या आहेत, 29 धावा आपण धावफलक्यावरती पाहतोय. अनेक फलंदाजाचे काही ट्रेडमार्क फटके असतात, त्यामध्ये अनेक खेळाडूंचा उल्लेख आपल्याला खरं तर करता येईल. यावेळेला मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट अँड पुलचा हा बहारदार फटका येतोय. फलंदाज प्रथमेश राठोडचा षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. अप्रतिम फटका होता, खूप टप्प्याचा चेंडू ओळखला, त्यानंतर प्रॉपर टायमिंग साधत असताना शॉर्ट अँड पुल केलं आणि चेंडूला फेकून दिलं मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार वसूल करत असताना आपण प्रथमेशला पाहिलंय. धावसंख्या 35. यावेळेला परत एकदा गोलंदाज शुभम गीतेला दाखवले आसमान आणि बॅक टू बॅक दुसरा बहारदार अलिशान षटकार. आता मी नाही सोबून आलो मी. फटका असा द्वाद्वार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा काय फलंदाजी करतोय प्रथमेश राठोड. जबरदस्त बॅटिंग करताना पाहतो आपण. 12 चेंडू आणि 30 धावा त्याने नाबाद बनवलेल्या आहेत. मित्रांनो आय कॉन्टॅक्ट तुम्ही त्याचा जर पाहिला तर खूप चांगला बघायला मिळतो. हँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं बघायला मिळतं आणि बॉलच्या लाईनमध्ये तो येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप चांगले फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाईल, धावफलक्यावर 41 धावा. परत एकदा
लागोपाठचा तिसरा षटकार, तेच क्षेत्र आणि तोच रिझल्ट, बॅक टू बॅक 3 sixes इन अ रो. नाव प्रथमेश राठोड. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दंदनी दंदनी षटका. अप्रतिम नेत्र दीपक फटकेबाजी आपण मैदानामध्ये प्रथमेश राठोड यांच्या बॅट मधून पाहतोय. 3 लागोपाठचे षटकार जशा बॅट मधून आलेत, धावसंख्या वाढली आहे, धावफलकावर 47 धावा. शुभम गीते तयार आहेत. परत एकदा ओहो लागोपाठचा चौथा षटकार, रावडी राठोड प्रथमेश राठोड. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दंदनी दंदनी षटका. प्रथमेश राठोडची आता वादळी खेळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 11 विकराळ रूप त्याचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. बॉल टाका. 4 लागोपाठचे षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, धावसंख्या वाढली आहे, 53 धावा धावफलक्यावरती लागलेल्या आहेत. अर्धशतक पार श्री साई सह्याद्रीचा संघ जाताना पाहायला मिळतोय. 1-53 धावा धावफलक्यावर आपण पाहतो मैदानामध्ये शुभम गीतेच्या विरुद्ध केलं जाणारं प्रचंड मोठं आक्रमण जे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. मी सोलापूरवरून या लोणीमध्ये का आलो आहे हे आज प्रथमेश राठोड खरं तर मित्रांनो दाखवून देताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मनं जिंकणारी कामगिरी आज प्रथमेश राठोडची मैदानावरती पाहायला मिळते आहे. मित्रांनो नक्कीच तुमचं कर्तृत्व काय आहे, कारण सन्मान हा माणसाचा होत नाही, त्याच्या कर्तृत्वाचा होतो. ओहो बॅक टू बॅक 5 sixes इन अ रो, लागोपाठचा 5वा षटकार, प्रथमेश राठोड सोलापूरकर. फटका असा द्वाद्वार, हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घुगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दंदनी दंदनी षटकार. आले मला बुक्की, तुला देऊ का माझ्या गुगली गंती अट्ट्यांची बुक्की. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी पहा ओवर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओवर संपली. आपल्या स्क्रीनवरती हे लागोपाठचे 5 षटकार तुम्ही पाहू शकता मित्रांनो. शॉर्ट अँड पुलचा हा फटका तिथे षटकार मिळाला. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर शुभम गीतेच्या माध्यमातून परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, परत एकदा शॉर्ट अँड बॉलचा फटका पाहायला मिळाला. हा लागोपाठचा 2रा षटकार होता. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर 3रा षटकार सुद्धा आपण पाहू शकतो मैदानामध्ये. यावेळेस ऑन द राईस खेळलेला हा फटका. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 5वा षटकार देखील आपल्याला इथे स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, तो सुद्धा ऑन द राईस खेळलेला फटका. लागोपाठचे 5 षटकार या स्पर्धेमध्ये खेळण्याचा विक्रम प्रथमेश राठोडने केलाय. 4 ओव्हर झाल्यात, 59 धावा आणि प्रथमेश राठोड खेळत आहेत 15 चेंडू 48 धावेंवर नाबाद. फलंदाजी करतायत किरण खोबरे, गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. फुलर लेंथ इथे संदेश तांबे सुद्धा आता प्रचंड मोठं आक्रमण करतायत. किरण खोबरेच भव्य स्वागत. 6 षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंगे. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दंदनी दंदनी षटका. या अगोदर संदेश तांबे यांचा झेल मित्रांनो मैदानामध्ये सुटला होता आणि त्या झेलाचा परिणाम तुम्ही जर बघितला ना तर पहिल्या चेंडूवर किरण खोबरेच्या विरोधामध्ये षटक क्रमांक 5 ची सुरुवात षटकारानं देण्यात केली आहे. यावेळी लाखू टप्प्याचा बॉल हवेत आहे. लॉंगलेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येताना बघायला मिळत आहेत.
शुभम गीते चेंडूवर देत आहे. दोन धावा आल्या, तिसरीचा प्रयत्न केलाय आणि तीन धावा मित्रांनो इथे पडून पूर्ण केल्यात. वा काय रनिंग बिटवीन द विकेट आहे मैदानामध्ये या दोन फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मित्रांनो म्हटलं जातं की जास्त धावलं की दम लागतो आणि जास्त धावायला सुद्धा दमच लागतो. इथे तेच चित्र आपण पाहिलं, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, काय कॉलिंग आहे दोन फलंदाजांमध्ये. खूप चांगलं कॉम्बिनेशन सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. तीन धावा पूर्ण केल्या, तीनच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावर 68 धावा, 15 चेंडू 48 धावेंवर मात्र मैदानावरती नाबाद खेळतोय सोलापूरकर प्रथमेश राठोड. त्यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या दरम्यान थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि मिळतोय शानदार चौकार. अर्धशतक पूर्ण केलंय. सीमारेषा भेदून गेला आरपार, सणसणीत चौकार. श्री जे डी बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिघे पाटील यांचा सणसणीत सणसणीत चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. या स्पर्धेतलं सातवं अर्धशतक पूर्ण करणारा प्रथमेश राठोड साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा बॅट वर खरा आपण प्रथमेश राठोड. वा क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी. आज प्रभावित केलंय, आज प्रशंसनीय कामगिरी, आज उल्लेखनीय कामगिरी प्रथमेशची पाहायला मिळत आहे. यावेळीचा चेंडू लोवर फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालेला आहे. एक धाव पूर्ण होते आणि एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये सुद्धा होणारा बदल आहे. प्रथमेश राठोडसाठी रवींद्र यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आहे या खेळीसाठी. आणि संजूभाऊ गिरी साहेबांच्या वतीनं प्रथमेशची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला 1100 रुपयांचं पारितोषिक आहे. जो गोलंदाज प्रथमेश राठोडची विकेट घेईल 1100 रुपयांचं त्याला पारितोषिक आहे. किरण खोबरे. वा यावेळीचा चेंडू हवेत आहे, परंतु तिथे उमेश लिंगायत चूक करणार नाहीत. झेल पकडलाय फलंदाज संदेश तांबे बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. खूप चांगली बॅटिंग आपण संदेश तांबे यांची सुद्धा मैदानामध्ये पाहिली. एक जीवदान मिळाल्यानंतर त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत, नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. अमित तांबे संघाचे आयडॉल आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर किरण खोबरे. बॅटची इनसाइड एज घेणारा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जाणार आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, धाव मात्र कुठल्याही प्रकारची मिळणार नाही. ओव्हरचा खेळ होतोय समाप्त. पाच ओव्हर संपल्यात आणि पाच ओव्हर नंतर धावफलकावर जाऊया. 2 बाद 73 धावा, 73 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत झुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून पहा ओव्हर संपली. पाच षटकांचा खेळ संपलाय आणि पाच षटकं संपल्यानंतर 73 धावा धावफलकावर दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज निलेश वरपे स्वतः संघ मालक आहेत आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. शेवटचं षटक मैदानावरती टाकले जाणार आहे. समोर जर आपण पाहिलं तर सोलापूरचा लढवय्या खेळाडू प्रथमेश राठोड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 73 धावा बनवल्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये. किती धावा बनवल्या जाणार आहेत, किती धावा पहिल्या डावामध्ये होत आहेत, किती धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं जात आहे ते पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो लढावं लागणार आहे, प्रत्येकाला इथे लढावं लागणार आहे. कारण लढण्याची हिंमत ठेवणारा कधी संपत नसतो, त्यामुळे लढण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे. त्यामुळे आज लढायचं आहे, आज मैदानाच्या आतमध्ये धडपड करायची आहे. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील
चेक केलं जाणार आहे. शॉट नेमकं कुठून अटेम्प्ट केलाय, कुठून खेळलाय ते चेक केलं जाईल, बरोबर ना सर? ओके ओके. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सतीश भालेराव सरांना पाहतोय, काय निर्णय येईल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. नामदार चषक 2024 थरार आपण पाहतोय. सुपर 8 ब गट आज खेळतोय. या अगोदर तुम्ही जर बघितलं तर काल क्वालिफायर 1 जाणारा पहिला संघ आपल्याला मिळाला तो म्हणजे पायरन्स क्रिकेट क्लब लोणी. पायरन्स क्रिकेट क्लब लोणी संघासोबत उद्या पहिला क्वालिफायर कोण खेळणार, या सामन्यातून जो जिंकणार आहे तो पायरन्स क्रिकेट क्लब लोणीसोबत पहिला क्वालिफायर खेळणार आहे. यस, चौकार, 4 धावा मिळत आहेत. तर तुम्ही यष्ट्यांच्या पाठीमागून शॉट अटेम्प्ट केला, जर तुमचे दोन्ही पाय किंवा तुमचं पूर्ण शरीर तिकडे असल्यावर तुम्ही शॉट जर खेळला असेल तर तिथे त्या धावा तुम्हाला मिळत नाहीत. एक पाय तरी तुमचा यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव इथे मिळते आहे आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या वाढते. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांच्याकडून व्हाईटची ही एक रन. धाव फलकावरती जाऊयात. धावसंख्या झाली 78 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 78. निलेश वरपे गोलंदाजी करतायत. हवेत चेंडू आहे, फटका फसलाय आणि नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. दरम्यानच्या कालावधीत 2 पूर्ण झाल्या, 2 मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकावरती आपण पाहणार आहोत 80 आता धावफलकावरती आहेत. 80 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचं षटक सुरू असताना